आयपीएलचा हंगाम सुरू झाला असून काल मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना खेळवण्यात आला. रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवल्यानंतर मुंबईचा संघ पहिल्यांदाच मैदानात उतरला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्स विरुद्धचा सामना 6 धावांनी गमावला. हार्दिकचे कर्णधार पद मुंबईसाठी पहिल्या सामन्यात अपयशी ठरलं. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला. हार्दिक पांड्याचं हे होम ग्राउंड होतं, पण मैदानात हवा होती ती फक्त रोहित शर्माची. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवत संघाचा नवा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची निवड केली. सामन्यादरम्यान चाहते हार्दिकवर अजिबात खुश दिसत नव्हते. याच दरम्यान गुजरात विरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही व्हिडिओमध्ये कर्णधार पांड्या रोहित शर्माला फिल्डिंगसाठी मैदानावर पळवताना दिसतोय. हार्दिक पांड्या अनेक कारणांमुळे चाहत्यांचा टार्गेट बनलाय. चाहत्यांमध्ये हार्दिक पांड्याबद्दल नाराजी आहेच. दरम्यान काल नाणेफेकीच्या वेळीही रवी शास्त्रींनी हार्दिक पांड्याचं नाव घेताच लाखोंच्या गर्दीतून रोहित रोहित असा आवाज येत होता. हार्दिकला पाहून कधी रोहित शर्माच्या नावाने घोषणाबाजी झाली तर कधी मुंबईच्या कर्णधाराला छपरी छपरी असं संबोधलं गेलं. तसंच रोहित शर्माला इशारे करत मैदानात पळवल्यामुळे हार्दिकला प्रचंड ट्रोल केलं जाते. अखेरच्या ओव्हरपर्यंत कधी मॅच कोण जिंकणार याचा अंदाज येत नव्हता. मात्र मोहित शर्माचा स्पेल आणि हार्दिक पांड्याचा डेव्हिड मिलर अगोदर बॅटिंगला न येण्याचा निर्णय हा मॅचमधील टर्निंग पॉईंट ठरला. याबाबत इंग्लंडच्या माजी कर्णधारानं नोंदवलेल्या निरीक्षणाची जोरदार चर्चा सुरू आहे. जिओ सिनेमा सोबत बोलताना केविन पीटरसन यानं महत्वाचं निरीक्षण नोंदवलं. पीटरसन म्हणाला की आयपीएलमध्ये याआधी कोणत्याही भारतीय खेळाडूला चाहत्यांनी डिवचल्याचं दिसलं नाही. हार्दिक पांड्याला मुंबईच्या नेतृत्वाबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा. दरम्यान सोशल मीडियावर पीटरसनच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. एक प्रकारे हार्दिक पांड्याची सध्याची स्थिती ना घर का ना घाट का अशीच झाली आहे. काही नेटकऱ्यांनी तर अहमदाबादमध्येच अशी स्थिती आहे तर वानखडे स्टेडियमवर 1 एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यात काय होईल असा प्रश्न उपस्थित केला आहे.